सातारात पार पडलेल्या हाफ हिल मॅरेथॉन मध्ये लष्करातील जवान प्रथम. उण आणि आल्हाददायक वारा अंगावर झेलत सर्व स्पर्धकांनी मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद लुटला. सातारा पोलीस कवायत मैदान येथून सुरू झालेल्या 21 किलोमीटरच्या सातारा हिल हॉप मॅरेथॉनमध्ये मध्य प्रदेश जबलपूर येथील लष्करातील जवान प्रल्हाद धनावत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर महिलांमध्ये मानदेश एक्सप्रेस रेशमा केवटे प्रथम, मूळचे औरंगाबाद जिल्ह्यातील बेंदेवाडी या ठिकाणची राहणारी असून त्यांनी 1 तास 9 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण करत स्वतःच्या अगोदरचे 1 तास 12 मिनिटांचे रेकॉर्ड मोडले आहे. तर साताऱ्यातील मांढरदेव येथील कालिदास हिरवे याने दुसरे क्रमांक पटकावत 1 तास 12 मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे. महिलांमध्ये माण येथील रेशमा कवटे ही युवती प्रथम आली असून तिने ही 1 तास 24 मिनिटात स्पर्धा पूर्ण करत अगोदरच 1 तास 32 मिनिटांचा विक्रम मोडला आहे. अतिशय अवघड अशी ही स्पर्धा मानली जात असून डोंगर आणि घाटातून भरवण्यात येणारी भारतातील ही एकमेव स्पर्धा आहे. सकाळी 6:30 वाजता जिल्हाधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. सातारकरांनी धावणाऱ्या स्पर्धकांना टाळ्या ढोल वाद्य वाजवून प्रोत्साहन दिले. 7,000 अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. उण आणि आल्हाददायक वारा अंगावर झेलत सर्व स्पर्धकांनी मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद लुटला. माय नेम इज मनीषा जोशी. मेरा ये दूसरा सतारा मैराथन है. लास्ट टाइम मैं ओवरऑल फर्स्ट आई थी, इस बार ओवरऑल थर्ड आई हूँ. मैं अभी 10 दिन पहले इंडिया को रिप्रेजेंट किया है 100 किलोमीटर्स में जर्मनी में अल्ट्रा रनिंग के लिए. तो ये जस्ट 10 दिन के बाद का इवेंट है, तो इसीलिए मेरा टारगेट था 140, बट उसकी वजह से, थकान की वजह से नहीं खींच पाई. बट अच्छा एक्सपीरियंस है, इसे मैं हर बार आना चाहूँगी, हर बार ये मैराथन करना चाहूँगी. मैं यहाँ पिछली बार मैं मुंबई में ही थी, इस बार मैं बैंगलोर शिफ्ट हो गई, तो मैं बैंगलोर से यहाँ आई हूँ स्पेशली ये मैराथन करने के लिए. आई लव द रूट, आई लव द पीपल्स, आई लव द और अरेंजमेंट ओवर हियर. मी डॉक्टर पल्लवी कमलेश पिसा, रेस डायरेक्टर सातारा हिल हाफ मॅरेथॉन. आज आपलं 11वं पर्व या मॅरेथॉनचं, सातारा हिल हाफ मॅरेथॉनचं अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडलेलं आहे. सगळे रनर्स अत्यंत खुश आणि सगळ्या मॅनेजमेंटच्या बाबतीत त्यांना खूप आनंद झाला आहे. सगळ्यांनी तेच व्यक्त केलं आहे की आम्ही खूप हा रन एन्जॉय केला आणि पावसाने खूप चांगली साथ दिल्यामुळे सगळे रनर्स खूप उत्साहाने हे रन पूर्ण करत आहेत. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.